खरं म्हणजे दोन वर्षापूर्वी वंचित बहुजन आघाडीचा जन्म झाला आणि या महाराष्ट्राच्या प्रस्थापित राजकारणाला एक वेगळी दिशा मिळाली. वंचित बहुजन आघाडी जन्माला येण्याच्या अगोदर बहुजनांचं राजकारण या देश या राज्यामध्ये नव्हतं का? तर होत. या राज्यामध्ये सातत्यानं बहुजनांच्या मताचा उपयोग वापर फक्त सत्तेमध्ये जाण्यासाठी प्रस्थापित पक्षाने केला. आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी या समाजामधला बहुजन समाजातला शेवटचा माणूस हा सत्तेमध्ये गेला पाहिजे, त्याला प्रतिष्ठा मिळाली पाहिजे, सन्मान मिळाला पाहिजे, याच्यासाठी जेव्हापासून ते राजकारणामध्ये आले तेव्हापासून आतापर्यंत याच भूमिकेने काम करत. लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर मुंबई पुण्याच्या विश्रामगृहावरती आम्ही बसलो आणि दोन दिवस सारखं 5 ते 6 जण माझ्या माहितीप्रमाणे आम्ही 6 जण 2 दिवस बसलो. त्या 2 दिवसामध्ये वंचित बहुजन आघाडीचा जन्म झाला. मित्रांनो, लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर महाराष्ट्रामध्ये आपण बघितलं सगळ्या जिल्ह्यांमध्ये ज्या पद्धतीनं लाखोंची अधिवेशन झाली, आता ही युवक टीम ज्या पद्धतीनं 5-5, 6-6 दिवस फिरते अगदी त्याच पद्धतीनं आम्ही देखील लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर 8-8, 10-10 दिवस राज्यभर फिरलो. कोल्हापूर पासून नागपूर पर्यंत सगळ्या जिल्ह्यांमध्ये जाऊन मोठमोठ्याने अधिवेशन घेतली. लोकांच्या मनामध्ये एक आस होती, लोकांना समोरचं चित्र स्पष्ट दिसत होतं. 2019 निवडणुकीमध्ये प्रत्येकाच्या मनामध्ये होतं की प्रस्थापित राजकारणाला शह दिला गेला पाहिजे आणि जेव्हा लाखोंची अधिवेशन झाली तेव्हा इथल्या प्रस्थापित राजकारणाच्या बुडाला आग लागली आणि सगळ्यांनी वंचित बहुजन आघाडी आणि आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांना टाळली. आपण बघितलं की त्या गर्दीचं रूपांतर मतामध्ये झालं. 44 लाख मत लोकसभेच्या निवडणुकीला आम्हाला मिळाली आणि मग विधानसभेच्या निवडणुका लागल्या. माझ्यासारखा चळवळीतला छोटासा कार्यकर्ता जेव्हा पार्लमेंटरी बोर्डावरती जातो, मी राज्यभर फिरलो त्या पार्लमेंटरी, आम्ही 4 जणांची बोर्ड होतो, आम्ही राज्यभर फिरलो, सगळ्या प्रस्थापित पक्षातले मोठमोठाली माणसं इंटरव्ह्यू द्या माहोल होता. मित्रांनो, निवडणुका विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि यात्रेला जसे हौसे नवसे गवसे येतात, मी बघितलं की त्या निवडणुकीमध्ये प्रस्थापित पक्षातले लोक आमच्याकडे आले. यात्रेला ज्या पद्धतीनं येतात, कुणी दर्शनाला येतं, कुणी पाकिट मारायला येतं, आम्हाला मी ओळखायचं, मी भटकेमुक्त समाजातला माणूस. मुलाखत द्यायला आला की त्याच्या चेहऱ्यावरनं लगेच कळायचं की साला हे कशाला आलंय, हे पाकिट मारायला आलंय वंचित बहुजन आघाडीचं. हे पाकिट मारायला आलेले लोक निवडणुका झाल्या, विधानसभेच्या निवडणुकीला निकाल हाताशी आले, ठीक आहे आमचा माणूस निवडून नाही, पण समाजामध्ये एक विश्वासाचं वातावरण तयार झालं की नाही, वंचित बहुजन आघाडी हा इथल्या प्रस्थापित पक्षाला निश्चितच पर्याय होऊ शकतो अशा पद्धतीचा एक विश्वास या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये त्या निमित्ताने गेला. आणि मग निवडणुकीच्या निमित्तानं आलेले आमच्याकडे अनेकांनी उमेदवाऱ्या केल्या, निघून गेले, कुणी पाकिट मारलं, कुणी नवस फेडायला आले होते, सगळे गेले, जे गेले ते गेले, आता निवडणुका नाहीये. आम्ही जे 5-6 जण 2 दिवस पुण्यामध्ये बसलो होतो त्यातले फक्त बाळासाहेबांच्या सोबत मीच आजपर्यंत आहे, शेवटपर्यंत राहणार आहे. कारण शब्द दिलेला आहे की जोपर्यंत बहुजनांचं राजकारण, जोपर्यंत बहुजन समाजातला माणूस सत्तेमध्ये येत नाही हे स्वप्न आदरणीय बाळासाहेबांनी बघितलेलं आहे, तोपर्यंत बाळासाहेबांच्या सोबत मी तर एका जाहीर सभेमध्ये बोललेलो आहे. मित्रांनो, काय बापाचं नाव बदली परंतु बाळासाहेबांचं बोट सोडणार नाही. बाळासाहेबांचं सन्मान आहे. बाळासाहेबांच्या रचनेत वक्त्यांनी सांगितलं की काय मिळतं आम्हाला, आम्हाला माहिती आहे वंचित बहुजन आघाडीमध्ये वेळ द्यावा लागतो, पैसा द्यावा लागतो, इथं सगळ्या साखर सम्राटांचा जिल्हा, म्हणजे अहमदनगर जरी काना उकार मात्रा नसला ना, इतकं सोपा जिल्हा नाहीये. सरळ अहमदनगर सरळ आहे, पण तितकं सरळ राजकारण या अहमदनगर जिल्ह्यामध्ये नाहीये. इथे दाबण्याचा प्रयत्न केला जातो. जो कोणी स्वतःच्या हिमतीवरती उभा राहील, स्वतःचं राजकारण उभं करील, त्याला या ठिकाणी अडवलं जातं, नाडवलं जातं, त्याला दाबण्याचा प्रयत्न केला जातो. आणि मग वंचित बहुजन आघाडीमध्ये ही जी काही तरुण जमलेले आहे
निलेश भाऊ ही जी संख्या आहे ती कमी वाटत नाही आम्हाला, ही संख्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये कमी नाहीये। मराठवाड्यामध्ये चळवळीचं वातावरण आहे, विदर्भामध्ये चळवळीचं वातावरण आहे, अहमदनगर जिल्ह्यामध्ये स्वतःचं बहुजनाने कधी राजकारण उभं केलं नाही। या निमित्ताने वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आमचे जे सहकारी आहेत हे सहकारी रात्रंदिवस काम करतात, इथं समर्पण आहे, त्याग आहे, तर द्यावं लागतं। इथं सगळं हे साखर सम्राट अगदी गाड्या देतात, खर्चाला पैसे देतात, जेवणावळी देतात, गाड्या असतात, खुर्च्या असतात, सगळं मिळतंय ना। इकडं काय, इकडं घरून निघायचं दिशाताई म्हटलं तसं खरं आहे, एक दिवस उडवायचं म्हणजे एक दिवस नाही तर रोजंदारीचा दिवस द्यावा लागतो, त्याचं कुटुंब कसं चालवायचं, त्याच्यातनं देखील तरुण या ठिकाणी आलेत। दोन्ही तिन्ही विधानसभेच्या निवडणुका, लोकसभेच्या निवडणुका, नाही ग्रामपंचायतीच्या निवडणुका अतिशय सक्षम पद्धतीने आमच्या या सगळ्या वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी लढलेल्या आहेत, म्हणून तुमचं मनापासून या ठिकाणी मी स्वागत करेन, तुम्हाला धन्यवाद देईन। बाळासाहेबांनी आमच्यावर आपल्यावरती विश्वास दाखवला आणि म्हणून तिकडं जे आहे ते इकडं नाही। इकडं आता अरुणभाऊंनी सांगितलं की नेता व्हायचा असेल तर इकडे या, तुम्ही तुमच्या गावात आहे, तुमच्या वस्तीतला एखादा तरुण कार्यकर्ता दुसऱ्या प्रस्थापित पक्षाबरोबर असेल त्याला गाडी येते का, तो गाडीत बसून जातो, लोकांबरोबर असतो, पुढाऱ्यांबरोबर वागतो, तुम्ही बसने जाणार, मोटरसायकलवरती जाणार, पण लक्षात ठेवा तुम्ही जर बाळासाहेबांच्या सोबत राहिला तर तुमच्या नेतृत्वाचा उदय झाल्याशिवाय राहणार नाही। आणि काही वर्षाने तिथं जो प्रस्थापित पक्षाच्या गाडीबरोबर गाडीमध्ये जाऊन फिरला, त्यांची जेवणावळी खाल्ल्या, तो काही वर्षाने तो तुमच्या बरोबर येईल आणि तो तुमच्या बरोबर येईल तेव्हा तो तुमचा कार्यकर्ता असेल आणि तुम्ही नेता झालेला असणार। ही परिस्थिती या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी निर्माण करते।